पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास शेठ भोसले, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधणे 4 लाख रुपये, पंचायत समिती 15व्या वित्त आयोग अंतर्गत बंदिस्त गटार लाईनसाठी 4 लाख रुपये, ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोग अंतर्गत बंदिस्त गटार करणे व पाणी पुरवठा लाईन 6 लाख रुपये, अशा एकूण 14 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. या प्रसंगी बोलताना सभापती काशीनाथ दातेसर म्हणाले, राजकारणात काम करताना गेल्या 40 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करत असताना या भागाला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आपण भविष्यातही कमी पडणार नाही. निवडणुकीत वारणवाडीसाठी पाणी योजनेचे दिलेले आश्वासन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या माध्यमातून 34 लाख रुपये निधी देऊन पूर्ण केले. तेच पाणी आज गावात आले आहे. वाडीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला याचे समाधान वाटते. माझ्या सभापती पदाचा पारनेर तालुक्याला मी मोठा फायदा करून दिला असून कोट्यवधी रुपयांची विकास कामे तालुक्यामध्ये आणली असल्याचे सभापती दाते यांनी सांगितले. या प्रसंगी वारणवाडीचे सरपंच संतोष मोरे, उपसरपंच जानकू दुधवडे, पोखरीचे सरपंच सतीश पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काशीद यांनी केले, तसेच दत्ता आहेर यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.